आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ पीकेपीएस ब गटातून विशाल पाटील बिनविरोध निवड. 9 जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात. महिला गटाची निवडणूक स्थगित. निपाणी तालुक्यातील बेडक्याळ प्राथमिक कृषीपत्ती सहकारी संघाची निवडणूक रविवारी 26 रोजी होणार आहे. सोमवारी 20 रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये बिगर कर्जदार गटातील 2 जागेसाठी सुशील अण्णाप्पा मगदूम व विशाल धनपाल पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये सुशील मगदूम यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने विशाल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सतीश मुसंडी यांनी केली. गेल्या 10 ऑगस्ट पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर 12 जागेसाठी 47 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. महिला गटातून 2 जागेसाठी 5 महिला उमेदवार अर्ज दाखल केले होते. पण 19 रोजी यातील वासंती सदाशिव कमते या उमेदवाराची अचानक निधन झाल्याने सदर महिला गटातील निवडणूक कर्नाटक सहकारी 14F कायदे अन्वये पुढील आदेश येऊपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. ब गटातील व महिला गटातील निवडणूक वगळता सामान्य कर्जदार यांच्या 5 जागेसाठी 15 अर्ज, मागासवर्गीय अच्या 2 जागेसाठी 4 अर्ज, तर एसीच्या 1 जागेसाठी 2 व एसटीच्या 1 जागेसाठी 2 अशी एकूण 9 जागेसाठी 23 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करून रिंगणात उतरले आहेत. 23 उमेदवार मध्ये 5 उमेदवार हे अपक्ष असून यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची वर्णी लागणार अशी चर्चा गावात होत आहे. यामुळे मातब्बर नेत्यांची झोप उडणारी ही निवडणूक ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक अधिकारी सतीश मुसंडी, सहाय्यक शांतेश कांबळे, व्यवस्थापक अजित धनापगोळ आदी काम पाहत आहेत. बेडक्याळहून महानकारी न्यूज साठी कृष्ण आर्गे. सहकारी संघ नियमित बेडक्याळ तालुका चिक्कोडी या संस्थेच्या येत्या रविवारी 26/8/2018 रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता सामान्य कर्जदार 5 जागांसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सामान्य कर्जदार एसटी 1 जागेसाठी 2 उमेदवार आहेत. तसेच कर्जदार एससी 1 जागेसाठी 2 उमेदवार आहेत. आणि मागासवर्गीय अ वर्ग 2 जागांसाठी एकूण 4 उमेदवार असून एकूण 9 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहे. तसेच बिगर कर्जदार या क्षेत्रातून विशाल धनपाल पाटील हे बिनविरोध निवड झाली आहे. आणि महिला सामान्य मतदारक्षेत्रातून महिला जागासाठी जागाकरिता महिला 2 उमेदवारासाठी महिला कर्जदार 2 जागेसाठी एकूण 5 अर्ज दाखल झाले होते. यापैकी वासंती सदाशिव कमते हे निधन झाल्यामुळे कर्नाटक सहकार कायदा नंबर 14F ह्या कायद्यानुसार सदर निवडणूक स्थगित करण्यात आले पुढील आदेश येईपर्यंत. तरी येत्या रविवारी 4 ह्या कालावधीमध्ये बेडक्याळ सर्कल मध्ये कन्नड प्राथमिक शाले व मराठी नंबर 4 शाळांमध्ये मतदान आहे. प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघ नियमित बेडक्याळ तालुका चिक्कोडी या संघाचे मी मुख्य कार्यनिर्वाहक अजित धनापूर.